नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण आहात शेतकरी माझाच्या यूट्यूब चॅनलवरती. द्राक्षबाग छाटणीनंतर मेलीबग ही खूप मोठी समस्या यंदाच्या वर्षी तुम्हाला भेडसावणार आहे. ही का भेडसावणार आहे या संदर्भात आज तुमच्याकडे असलेले वेगवेगळे ऑप्शन, त्यावरती त्यांचे काम करण्याची पद्धत या संदर्भात आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. शेतकरी बांधवांनो, मेलीबग ही एक अशी समस्या आहे की ती आपण पूर्ण सीझन चांगल्या पद्धतीनं सगळ्या गोष्टींचं हे करून शेवटी पेपर रॅपिंग करतो. अशा कंडिशनमध्ये ज्यावेळेस आपल्याला ज्यावेळेस सॅम्पल काढण्याची वेळ येते किंवा हार्वेस्टिंगची वेळ येते, यावेळेस घडामध्ये कुठेतरी आपल्याला मेलीबग दिसत असतो. हे सगळं करत असताना 2 ते 3 वर्षापासून बऱ्याच भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी हार्वेस्टिंग होताना माल काढणीच्या वेळेस काही शेतकऱ्यांना मेलीबगची समस्या तयार झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुमच्या प्लॉटमध्ये माल तयार होत असतो अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेस एखाद्या झाडावरती 2-1 घडांमध्ये कुठंतरी चिकटपणा दिसला किंवा कुठंतरी मेलीबग दिसला, त्या प्लॉटमध्ये एक्सपोर्टसाठी हार्वेस्टिंग खूप कमी प्रमाणात केली जाते. अशी समस्या तुमच्या बागेमध्ये ह्या वर्षी येऊ नये यासाठी तुम्हाला मेलीबग संदर्भात छाटणीपासूनच काहीतरी नियोजन करणं चांगल्या पद्धतीचं फायदेशीर ठरू शकणार आहे. मेलीबग संदर्भामध्ये जर तुमच्याकडे आत्ता जर विचार केला की तुमच्याकडे 2-3 ऑप्शन चांगल्या पद्धतीचे आहेत. एक म्हणजे इमिडिया क्लोरोफीड, जे ॲडमायर पॅक्टस या नावाने मिळत आहे, डेंटासो असेल किंवा ॲक्ट्रा असेल, किंवा आत्ताच एक दुसरा एक ऑप्शन तुमच्यासमोर आलाय ते म्हणजे स्लिप्लेरो या मार्फत. शेतकरी बांधवांनो, तुमची वर्षभराची फुल प्रॅक्टिस ऑफ पॅकेज आपण ज्याला म्हणतो ती मेलीबग संदर्भामध्ये काटेकोरपणे तुम्ही जर फॉलो केली तर तुमच्या बागेमध्ये मेलीबग यासारख्या किडीचा प्रादुर्भाव या सीझनमध्ये तरी जाणवणार नाही. शेतकरी बांधवांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हापासून आपण ट्रिचिंग करायला लागलो तेव्हापासून आपण वूड वालंडे धुवून घेणं ही प्रॅक्टिस थोडी कमी प्रमाणात केली आहे. पूर्वी आपल्याकडे बोर्ड वालंडे धुण्यासाठी क्रिओक्रान असेल किंवा लॅनेट असेल, त्यानंतरच्या काळामध्ये क्लोरोचा वापर वाढला होता. या सगळ्यांचा वापर आता पूर्णतः थांबला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये जे काही आपण कीटकनाशक फवारायचो त्यामध्ये बरेचसे अंडीनाशक कीटकनाशक होते. आज त्यांचा वापर पूर्णतः आपण द्राक्ष शेतीमध्ये पूर्णतः बंद केलेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपलॉट सारखं एक बिप्रोबेन्झिन सारखं एक तुमच्याकडे एक उत्पादन आज तुम्ही मेलीबगसाठी फवारताय, पण बऱ्याच वेळा व्यवस्थित ऑक्टोबर छाटणीला 2 वेळेस बूड वालंडे धुवून ड्रेसिंग करूनही तुम्हाला काही वेळेस मेलीबगची त्रास होत असतो. शेतकरी बांधवांना, जर तुम्हाला मेलीबग ही कीड जर खूप मोठी समस्या करून घ्यायचं नसेल तर एप्रिल छाटणीमध्ये तुम्ही सुरुवातीला ज्यावेळेस प्लॉट छाटतात त्यावेळेस बूड वालंडे धुवून घेणं हे चांगलं फायदेशीर ठरू शकणार आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ॲप्लॉट न वापरता क्लोरो वगैरेचा जरी वापर केला तरी चालू शकतो, पण एप्रिल छाटणीला बूड वालंडे धुणं ही खूप मोठी काळाची गरज मेलीबग संदर्भामध्ये असणार आहे. जर तुम्हाला काही कोणत्याही प्रकारचे रिस्क घ्यायचे नसेल तर तुम्ही जर तुमचा प्लॉट एक्सपोर्टला असेल तर एप्रिल छाटणीवेळेस तुम्ही ॲप्लॉटचा वापर करू शकता किंवा क्लोरोचाही वापर केला तरी चालू शकतो. पण क्लोरो हे वापरणं तसं चुकीचंच ठरणार आहे, पण त्याचे डिटेक्शन किंवा रेसिड्यू वगैरे शक्यतो येत नाही, त्या हिशोबाने तुम्ही तो निर्णय घेऊ शकता. पण अशा कंडिशनमध्ये तुमच्या बागेमध्ये खोडकिडीचा प्रॉब्लेम असेल, मिलीबगचा प्रॉब्लेम असेल, तुमची 1 जून जुलैच्या महिन्यामध्ये एक चांगल्या कीटकनाशकाची ड्रेसिंग होणं मेलीबग संदर्भामध्ये गरजेचं आहे. मग त्यामध्ये तुमचं इमिडिया क्लोरोफीड असेल, डेंटासो असेल, ॲक्ट्रा असेल किंवा स्प्लेरो असेल, हे तुम्हाला करायचं आहे. ऑक्टोबर छाटणीच्या वेळेस परत तुम्हाला बूड वालंडे ॲप्लॉटने धुवून घ्यायचं आहे. आता बरेच शेतकरी बूड वालंडे धुण्यासाठी नुवनचा वापर करत आहे, पण नुवन येत्या 2 वर्षांमध्ये बंद होणार आहे. म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत त्याची मॅन्युफॅक्चरिंग बंद होणार आहे. सर्वसाधारणपणे पुढे त्याचे 2 वर्ष एक्सपायरी डेट आहेत, म्हणजे 2020 सालानंतर नुवान हे पूर्णतः बंद होणार आहे. आज तुम्ही जर तुमच्या द्राक्ष शेतीमध्ये नुवानचा वापर कमी करून नुवानला जर काही तुम्हाला पर्याय जर शोधता आला
एक दुसरा एक निमाझल किंवा निमबेस जे काही तुमचे कीटकनाशक आहेत तो एक त्याला चांगला पर्याय होऊ शकतो. त्याचा जर वापर तुम्ही जर केला तर त्याचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. त्यानंतर तुम्हाला मिलीबगसाठी 24 ते 25 किंवा 26 दिवशी तुमच्या प्लॉटमध्ये एक चांगल्या कीटकनाशकाचे ड्रेसिंग करायचे आहे. त्यामध्ये तुम्ही कोणताही ऑप्शन वापरू शकता. आता ज्यावेळेस तुम्ही एखाद्या मिलीबगसाठी एखाद्या कीटकनाशकाचे ज्यावेळेस ड्रेसिंग करता त्यावेळेस ते मुळातून काम करणारे कीटकनाशक तुम्हाला थ्रिप्ससाठी किंवा ज्या इतर काही रस अशोक केळी यांच्यासाठी सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम करतं असं गेल्या मला 4 ते 5 वर्षामध्ये लक्षात आलं आहे. त्यामुळे तुम्ही ते 24-25 दिवशी जर ड्रेसिंग करत असाल तुम्हाला फ्लावरिंगमध्ये जो काही थ्रिप्सचा त्रास होतो आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. किंवा मनी सेटिंग नंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या डिपिंगपर्यंत जो देठावरती थ्रिप्स येतो ज्यामुळे तुमचे दांडे नंतर घडाचे दांडे जे काही काळे पडतात त्याच्यासाठी तुम्हाला फायदा होणार आहे. त्यानंतर तुम्हाला सेकंड गुड वॉलंटे धुवून घ्यायचे आहेत ते मनी सेटिंग झाल्यानंतर लगेच. जर तुम्ही थोडा उशीर झाला तर तुम्हाला ॲप्लॉटचं डिटेक्शन इनकेस तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये येऊ शकतं. त्यामुळे मनी सेटिंग झाल्यानंतर गुड वॉलंटे धुवून घ्यायचं आहे. त्यानंतरही जर समजा तुमच्या प्लॉट सर्वसाधारण जुने असतील 7-8-9 वर्षाचे असतील किंवा तुमच्या जमिनीचा पीएच 7-7.5-8 पुढे गेला असेल अशा कंडिशनमध्ये इमिडाक्लोरोफिल असेल किंवा कोणतंही ड्रेसिंगचं औषध हे थोडे कमी प्रमाणात रिझल्ट देत असावं असं एक माझं मत आहे. पण याच्यासाठी थोडंसं एक अजूनही चांगल्या पद्धतीचं ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे. जर अशा कंडिशनमध्ये जर तुमच्या प्लॉटमध्ये 70-60-70 दिवसाला परत कुठेतरी मिलीबग दिसायला लागला तुमच्या परत नवीन एखाद्या जैविक कीटकनाशकाने बुडवलांडे धुवून घेणं किंवा वटी असेल किंवा बिवेऱ्या असेल यासारख्यांनी तुम्हाला बुडवलांडे धुवून घेणं किंवा परत एकदा ड्रेसिंग करणं हा तुमच्या पुढे पर्याय राहू शकणार आहे. ह्या पद्धतीने जर तुम्ही चांगल्या पद्धतीचं जर प्लॅनिंग केलं तर तुम्हाला मिलीबगची ही समस्या खूप मोठी वाटणार नाही. जर याच्यामध्ये कुठेतरी काही चुका झाल्या तर मिलीबग ह्या सीझनमध्ये खूप मोठी डोकेदुखी ठरणार आहेत. आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले जरूर व्हॉट्सअप किंवा फेसबुकवरती शेअर करा. तुमच्या गावामधला कोणताही एखादा द्राक्ष शेतीबाबतीत ग्रुप असेल त्यावरती आपले व्हिडिओ तुम्ही शेअर करत चला. या बऱ्याचशा गोष्टी आम्ही ज्या सांगतोय एक सर्वसामान्यपणे द्राक्ष शेतकऱ्याचं असेल त्या व्हिडिओमार्फत जर फायदा होत असेल तर त्यासाठी तुम्ही एक महत्त्वाची भूमिका ठरू शकता. नमस्कार.